सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात रविवारपासून लाखो लिटर पिण्याचे पाणी सोडले जात आहे. एकीकडे सोलापूर शहराच्या अनेक भागात 8-8 दिवस पाणी नाही आणि दुसरीकडे असे लाखो लिटर पाणी 24 तास वाहत आहे तरीही कुणी लक्ष देत नाही. पठाणबागेपासून सिद्धेश्वर तलावात हे पाणी येत आहे. सिद्धेश्वर तलावात धबधबा सुरू झाल्यागत हे पाणी मिसळत आहे. अगोदर अनेकांना हे पावसाचे पाणी असल्याचं वाटलं, मात्र हे सोलापूर महापालिकेचे पिण्याचे पाणी आहे. पुणे सातारा रस्त्यावर कोंढणपूर फाट्याजवळ अपघात झाला असून या अपघातात ट्रकनं बाईकला ठोकर दिली, ज्यामध्ये 3 जण ठार झाले तर 5 जण जखमी झाले आहेत. अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे अशी मृत तरुणांची नावे आहेत. वाढदिवसाचा केक कापून दर्ग्याच्या दिशेने निघाले असताना अपघात झाला. महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढा येथील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट पूर्वी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत केली. बैठकीस ओबीसी विकास खात्याचे मंत्री डॉक्टर संजय कुटे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी उपस्थित होते. सोमवारी विश्वासदर्शक ठरावावर कर्नाटक विधानसभेत चर्चेला सुरुवात झाली. यापूर्वीही गेल्या आठवड्यात विश्वासदर्शक ठरावावर चर्चा झाली होती. दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्या टेबलावर राजीनामा ठेवला आहे. कोणत्याही क्षणी ते राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चांद्रयान 2 हे भारताचे रॉकेट GSLV MK 3 द्वारे प्रक्षेपित केले गेले. प्रक्षेपणानंतर अवघ्या 16 मिनिटात ते पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले. तेथे ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून नंतर चंद्राकडे झेपावणार आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्यानं माणूस मोठा होत नाही असा राजकीय इतिहास महाराष्ट्रात असून पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिशपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज सायंकाळी 6 वाजता कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान केले जाणार आहे. यावेळी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले जाण्याचे संकेत आहेत. याच दरम्यान 13 बंडखोर आमदारांनी कर्नाटक विधानसभेचे सभापती KR रमेश कुमार यांना पत्र लिहून विधानसभेत हजर राहण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत मागितली आहे. ATM घोटाळ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात याचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. 2018-19 मध्ये देशभरात ATM घोटाळ्याच्या 980 घटना घडल्या आहेत. त्यात 21.4 कोटी रुपयांची लूट झाली. यामध्ये महाराष्ट्रात 233 गुन्हे घडले आहेत आणि 4.8 कोटी रुपयांचा चुना लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी मदत मागितली होती असं डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतानं फेटाळून लावला आहे. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानासोबत द्विपक्षीय चर्चा हेच भारताचे धोरण आहे असंही भारतानं स्पष्ट केलं आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील सचिन सगरे या युवा चित्रकाराचे स्त्री शक्ती या शीर्षकाखाली सिंगापूर येथे चित्र प्रदर्शन होणार आहे. वैयक्तिक प्रकारात सचिनच्या चित्रांची आतापर्यंत 28 प्रदर्शने भारत व भारताबाहेर झालेली आहेत. हे चित्र प्रदर्शन सिंगापूर येथील आर्ट गॅलरीमध्ये 23 ते 27 जुलै दरम्यान असणार आहे. या चित्र प्रदर्शनामध्ये तैलरंगातील 18 चित्रे असतील.